मित्रो मित्रांनो, ब्रिज कोर्स 10वी मराठी कुमार भारतीचा या आजच्या दिवस 10 आणि 11 अशा संयुक्तिक दोन दिवसाचा एकत्रित असलेला ब्रिज कोर्सचा हा ऑनलाइन तास आज आपण इथे पाहणार आहोत। हा आपण सर्वजण पाहताय ई झोन मराठी एज्युकेशन या चॅनलवर। तर विद्यार्थी मित्रांनो, ब्रिज कोर्स मध्ये जी जी काही क्षेत्रे आणि कौशल्य आणि क्षमता आपल्याला प्राप्त करायच्यात त्या प्रत्येक एक एक दिवसी एक एक क्षमता एक एक कौशल्य आपल्याला त्यावर चर्चा करायची आणि जेणेकरून त्याची आपल्याला एक प्रकारची उजळणी होणार आहे। कारण आपण 8वी मध्ये 9वी मध्ये ही कौशल्य थोड्याफार प्रमाणात प्राप्त केलेली आहेत, परंतु 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेला जेव्हा आपल्याला सामोरं जायचं आहे तेव्हा आपल्याला या क्षमतांची रिव्हिजन करणं म्हणजेच उजळणी करणं हे गरजेचं आहे। कारण जर आपण उजळणी केली नाही तर काही संकल्पना आपल्या मनामध्ये तशा शंका म्हणून घर करून राहतील आणि आपल्या शंका क्लियर होणार नाहीत, आपल्याकडून कृती सुटल्या जाणार नाहीत। म्हणून आपल्याला हे सर्व ऑनलाइन लेक्चर अगदी मन लावून पाहावे लागतील आणि त्याची नोंद आपल्याला त्या ब्रिज कोर्स वहीमध्ये घ्यावी लागेल। तर चला वया काढा, ब्रिज कोर्स मराठीच्या आजच्या या डे 10th आणि 11 या दृष्टीने आपल्याला क्षेत्र निवडलेलं आहे लेखन क्षमता, लेखन करताना अलंकाराचा वापर करता येणं, आपल्याला लेखन करत असताना मग आपण निबंध लिहित असू, एखादा परिच्छेद लिहित असू, एखादा पाठ वेचा लिहित असू, एखादा प्रसंग लिहित असू, तर आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला अलंकारिक शब्दांचा वापर करता आला पाहिजे। आता संकल्पना सर्वात महत्त्वाची, अलंकार म्हणजे काय हेच पहिलं समजलं तर याच्याशी आपल्याला निगडीत आहे। अलंकार म्हणजे काय? दागिना। अलंकार म्हणजे काय? दागिना, असा सरळ सरळ अर्थ घेतो आपण, घेतो की नाही? तर जेव्हा अलंकार एखाद्या स्त्रीने अथवा एखाद्या पुरुषाने अंगावर परिधान केल्यानंतर त्याला जशी शोभा येते तशीच शोभा भाषेला सुद्धा येत असते जेव्हा त्यामध्ये अलंकारांचा वापर केला जातो। हे अलंकार कसे वापरावेत, अलंकाराचे प्रकार कोणते आहेत, याविषयीचे ऑनलाइन लेक्चर्स आपल्याला ई झोन मराठी एज्युकेशन या चॅनलवर पाहायला मिळतील। त्यामधून पहा, अलंकाराचे प्रकार पहा, प्रमुख दोन प्रकार आहेत, उपप्रकार अनेक आहेत त्याच्यामध्ये, परत ते पहा म्हणजे लक्षात येईल। उपमेय म्हणजे काय, उपमान म्हणजे काय, लक्षणं काय असतात, अलंकाराची लक्षणं, अलंकार कसे ओळखायचे, यावर विस्तृत माहिती आपण दरवर्षी घेत असतो। 8वीला काही अलंकार असतात, 9वीला काही असतात। आता इथे काही उदाहरणं पाहिजेत आपल्याला की जेव्हा आपण अलंकारिक शब्दांचा वापर भाषेमध्ये करतो तेव्हा भाषा कशी शुद्ध होते किंवा कशी सुंदर होते हे पाहू आपण। इथे काय म्हटलंय, अजय म्हणाला हे काय आहे तुझ्या हातात, तो काय म्हणतो, धोत्र्याचं फळ। सुजय म्हणाला धोत्र्याचं फळ। अजय म्हणाला कोरोना व्हायरस पण या फळासारखाच दिसतो, टाकून दे बरं, टाकून दे बरं, कोरोना व्हायरस सुद्धा या फळासारखा दिसतो। आधी ते या फरका फळासारखा, या सारखाच या शब्दाने काय केलं, कोरोना व्हायरस आणि फळ, कोणतं फळ, तर धोत्र्याचं फळ, यांचं साम्य दाखवण्याचा प्रयत्न केला। सारखे दिसतात, साम्य दाखवण्याचा प्रयत्न केला। त्यावर सुजय काय म्हणाला, आता हे पहा अलंकार कसे वापरलेत, त्यांनी वापरलेत त्या मुलांनी, पण ते लक्षात येते का? नाही, ते लक्षात आणायचं आहे आपल्याला, अलंकार कुठे वापरला जातो, कसा वापरला जातो। पहा सुजय म्हणाला खरंच की धोत्र्याचं फळ जणू कोरोना व्हायरसचं मॉडेलच, जणू जणू हा शब्द सुद्धा, धोत्र्याचं फळ आणि कोरोना व्हायरस याच्यामधला फरक दाखवण्याचा म्हणजे साम्य दाखवण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे। फळ टाकून देतो, दोघांमधला संवाद आहे। अजय म्हणाला अरे पण दोघांच्या जमीन आसमानचा फरक आहे। पा दोघांच्या मध्ये कसा फरक आहे, जमीन आसमानचा फरक आहे, हे शब्द पण लक्षात ठेवा। जमीन आणि आसमान म्हणजे आकाश,
दोघांमध्ये म्हणजे खूप मोठा फरक आहे. जमीन आसमानचा फरक असणं म्हणजे खूप मोठा फरक असणं. तो शब्द वापरलाय, वाक्प्रचार वापरलाय. दोघेही मानवाच्या जीवाला धोकादायक, दोघेही मानवाच्या धोत्र्याचं फळ सुद्धा खाल्ल्यानंतर ते विषारी असतं आणि कोरोना व्हायरस सुद्धा विषारी आहे. म्हणजे कोरोना व्हायरस सुद्धा माणसाला घातक आहे. म्हणून दोन्ही पण कसे येतं, धोकादायक आहेत. त्यावर अजय काय म्हणाला, कोरोना धोत्रा भाऊ भाऊ. त्याने फरक कसा दाखवलाय, या दोन शब्दाने साम्य दाखवण्याचा प्रयत्न केलाय. भाऊ भाऊ म्हणजे सारखेच, इथे अर्थ भाऊ भाऊचा काय घ्यायचा, सारखेच आहेत. कोरोना आणि धोत्रा भाऊ भाऊ, सगळ्यांनी मिळून त्याला पळवून लावू. पुढे सगळ्यांनी मिळून त्याला पळवून लावू या शब्दाने सुद्धा जोडण्याचा प्रयत्न केला. हे अलंकारिक शब्द आहे, इथे लाल याने दाखवलेत. सुजय काय म्हणाला, मित्रा तुला जर चांगलं यमक जुळवता येतं की, यमक चांगलं जुळवता येतं की. अजय म्हणाला, पण काही म्हण, धोत्र्याचं फळ डोळ्याला दिसते त्याला आपण नष्ट करू शकतो, त्याच्यापासून आपण दूर राहू शकतो, परंतु कोरोनाचा विषाणू मा भयानक, तो आपल्याला जवळ करेल सांगता येत नाही. त्यावर सुजय म्हणाले, नेमकं बोललास मित्रा, मानलं तुला, व्यवस्थित बोललास. त्यांच्या दोघांमधला संवाद आहे. त्यावर अजय म्हणाला, कोरोनाचा सहवास घडवी विनाश. तुम्ही जर कोरोनाचा सहवास घडवला तर तुमचा विनाश निश्चित आहे. जैसे दुर्जनाच्या संगे धोका सज्जनास, जसा दुर्जनाच्या संगतीमध्ये म्हणजे वाईटांच्या संगतीत जर चांगला माणूस गेला तर त्याचं कसं वाटोळं होतं, तसं वाटोळं आपण जर कोरोनाच्या संगतीत गेलो तर आपलं होऊ शकतं. म्हणजे जैसे या शब्दाने सुद्धा साम्य दाखवण्याचा प्रयत्न केलाय. त्यावर सुजय काय म्हणतो, अरे वा, लाजाळूचं झाड आज कविता करायला लागले. सुजय त्या अजयला म्हणाला, अरे वा, आज तर तू कवितेसारखा यमक जुळून बोलायला लागलास, कविता करायला लागलास. अजय म्हणाला, माझ्या सोबत राहशील तर तू ही कवी बनशील, चला निघूया, नाहीतर पाठीत धपाटे बसतील. आता हे पाठीत धपाटे बसणं म्हणजे मार मिळणं, हा वाक्प्रचाराचा वापर केलाय. असे वाक्प्रचाराचे वापर आपल्याला वाक्यांमध्ये करता येतात. असे करायचे आपण, तेव्हा ती भाषा अलंकारिक बनली. म्हणजे ते अलंकारिक बोलले दोघं पण. तुम्ही पण कळत नकळत काही अलंकारिक शब्दांचा वापर करत असता, फक्त तुम्हाला माहीत नसतं की मी याच्यामध्ये कुठला अलंकारिक शब्द टाकलाय. तोच दाखवण्याचं काम आज आपण या ऑनलाईन लेक्चरमध्ये, ब्रिज कोर्समध्ये करण्याचा प्रयत्न करतोय. तर शिक्षकांनी वरील संवाद विद्यार्थ्याकडून वाचून घ्यावा, विद्यार्थ्यासोबत चर्चा करावी, गटागटामध्ये करावी अशी अपेक्षा आहे. वरील संवादामध्ये कोणकोणते अलंकार आलेले आहेत ते सांगा. आता आता हे अलंकार तुम्हाला जर सांगायचे म्हटलं, याचं जर उत्तर लिहायचंय तुम्हाला, तर काय करावं लागेल, आपल्या याच चॅनलवर, ही झोन मराठी एज्युकेशन याच चॅनलवर अलंकार, भाषेचे अलंकार हे ऑनलाईन लेक्चर टाकलेले आहेत, ते पहा. म्हणजे त्याच्यामधून तुम्हाला कळेल की कुठल्या अलंकारामध्ये जणू, जशास, तसे, कुठे वापरल्यानंतर कुठला अलंकार होतो. आता मी तुम्हाला खुणा करून दिल्यात, सर्व काही सापडून दिलंय, पण तुम्हाला आता ते त्याचा फक्त फरक लक्षात घ्यायचा आहे. सारखाच कुठल्या याच्यात येतो, मग तो हे वाक्य त्या अलंकाराचं आहे, हे वाक्य जणू, हे वाक्य कुठल्या अलंकाराचं आहे. त्यानंतर असे वाक्य घेऊन तुम्हाला नंतर बरोबर अलंकार कुठला अलंकार आहे हे लक्षात येईल. आणि मग लक्षात येईल की वरील संवादामध्ये कुठले कुठले अलंकार आलेले आहेत. संवादामध्ये यमक जुळवणारे कोणते शब्द आलेत, यमक जुळवणारे जसं विनाश, सज्जनास. त्यानंतर हे बघ, बनशील, बसशील, राहशील, बनशील. त्यानंतर असे शेवटी शेवटी आलेले आहेत पा, भाऊ भाऊ, लावू हा पण आलाय. त्याच्या पुढे लिहायचं भाऊ भाऊ, त्याच्या पुढे डॅश लावू असं लिहायचं, यमक जुळवणारे. त्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला या कृतीचं उत्तर देता येईल. म्हणजे तिसऱ्या कृतीचं, दुसऱ्या आणि तिसऱ्या कृतीचं पा, लाजाळूचं झाड आज कविता करायला लागलंय, या ओळीत कोणता अलंकार आलेला आहे. या ओळीत सुद्धा अलंकार आहे, लाजाळूच्या
लाजाळूचं झाड आज कविता करायला लागलंय, म्हणजेच कोण कोणासारखं आहे किंवा लाजाळूचं झाड ही कविताच आहे का, हे कुठल्या अलंकाराचं उदाहरण आहे हे तुम्ही शोधायचं आहे। आणि याच्यासाठी नेटची मदत घ्यायची, इंटरनेटवर शोधा, तुम्हाला सापडेल। किंवा ई झोन मराठी एज्युकेशन या चॅनलवर अलंकार पहा, त्याच्यामधली जी गुणधर्म आहेत, लक्षणं आहेत, त्यावरून सुद्धा तुमच्या लक्षात येईल की हे कुठल्या अलंकाराचं वैशिष्ट्य आहे। त्यानंतर धोत्र्याचं फळ आणि कोरोना विषाणू यांच्यातील समान गुणधर्म ओळखून लिहा इथे। धोत्र्याचं फळ आणि कोरोनामध्ये काय फरक आहे, दोन्ही मानवी शरीराला किंवा सजीवाला घातक आहेत, घातक आहेत की नाही। त्यानंतर आणखी कुठले, ते दिसायला दोन्ही सारखे आहेत, आणखी कुठलं साम्य आहे, याला पण लोक घाबरतात, याला पण लोक घाबरतात। तर अशा पद्धतीने इथे काय म्हटलंय, उपमेय, उपमान आणि साम्यवाचक शब्द याद्वारे किंवा समान गुणधर्म या संकल्पना त्याद्वारे समजावून घ्यायच्यात। तर आणखी आपण सक्षम म्हणूया, पाशाळा ही दुसरी माताच, हे सुद्धा कुठल्या अलंकाराचं वैशिष्ट्य आहे, कुठल्या अलंकाराचं उदाहरण आहे ते तुम्ही इथे लिहायचंय। अशीच कृतीमध्ये उदाहरण लिहायची पहा, परीहून सुंदर असे ही चिमुरडी, गालावर विलसे चांदण्याची खडी, चाफा बोलेना चाफा चालेना, चाफा खंत करी काही केल्या फुलेना। म्हणजे जेव्हा एखादी अचेतन वस्तू सचेतन आहे असं भासवलं जातं तेव्हा कुठला अलंकार होतो याचं नाव मी तुम्हाला सांगणार नाही, ते तुम्ही इथे लिहायचंय। कारण तुम्ही शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल, मी उत्तर देणं तुम्ही ऐकतं पाहणं याच्यामध्ये खूप फरक आहे। तुम्हाला तुमच्याजवळ नेट आहे, मोबाईल आहे, तुमच्याजवळ त्या चॅनलवर सर्व काही व्हिडिओ आहेत, त्याच्यातून शोधा। शोधलं म्हणजे तुम्हाला आणखी काही माहिती मिळेल आणि आणखी तुम्ही प्रगल्भ होत जाणार। म्हणून चंदनाचे हात पाय चंदन तुका म्हणे तैसा सज्जनापासून, पाहता अवगुण मिळेची ना। याचं सुद्धा कुठल्या अलंकाराचं हे उदाहरण आहे ते लिहा। याच्यामध्ये उपमेय, उपमान आणि हे कोणते आहेत, याच्यामध्ये जे अलंकार दिलेले आहेत हे चार अलंकार आहेत, ते फक्त ओळखून कुठल्या याचा कुठला अलंकार आहे हे तुम्ही लिहायचं। का एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचा एखादं उदाहरण दिलं जातं, तिथे दृष्टांत अलंकार होतो। त्यानंतर व्यतिरेक जेव्हा आणि रूपक, हे चंदनाचे हे वेगवेगळे चार अलंकार तिथे दिलेले आहेत। खाली काय म्हटले पा, जग ही एक रंगभूमी आहे, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा। म्हणजे देवा तुझं नाव, देवाचं नाव आणि अमृत याची तुलना केली की अमृतापेक्षा गोड काय आहे, देवा तुझं नाव आहे। म्हणून त्याच्यामध्ये कुठला अलंकार होतो ते लिहा। ओलत्याने टिपते डोळे, ओलेत्याने टिपते डोळे, वसुंधरा हसता हसता, लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार। हे दृष्टांत अलंकाराचं उदाहरण आहे। तर अशा पद्धतीने विविध अलंकार वगैरे हे आपल्याला माहीत असले पाहिजेत। तर त्यांची लक्षणं लिहायची, इथे पण काही दिलेत सराव म्हणून तुम्हाला, ते पहा। हिरवे हिरवे गार गालीचे, हरितृणांच्या मखमालीचे, ओघळत्या या आभाळाच्या डोळ्यांमध्ये थेंब निळे, ससा तो कसा कापसाहुनी मऊ जसा। म्हणजे याच्यावरून तुम्ही कुठले कुठले अलंकाराची उदाहरणं आहेत त्या अलंकाराची याच्या समोर नावं लिहायची। हे वहीमध्ये कृती सोडवा, आलं लक्षात। अलंकाराच्या प्रकारानुसार उदाहरणांचा पाठ्यपुस्तकात शोध घ्या आणि कवितेचा अभ्यास करताना अलंकारिक रचना पाहत चला, म्हणजे मनाने सवय लावा। आंतरजालाद्वारे अलंकाराची अधिक माहिती मिळवता येते, म्हणजे तुम्ही नेटवर जा, तुम्हाला सांगितलं ई झोन मराठी एज्युकेशन या चॅनलवर जा, तुम्हाला जवळजवळ 3 ते 4 ऑनलाईन लेक्चर्स तुम्हाला अलंकाराचे पाहायला मिळतील, त्याच्यात सर्व अलंकाराचे प्रकार सुद्धा पाहायला मिळतील आणि त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की कुठल्या अलंकाराचं कुठलं उदाहरण आहे। कारण अलंकाराचे जेव्हा लक्षण किंवा व्याख्या पाहाल तुम्ही तेव्हा तुमच्या लक्षात येईल की हे उदाहरण कुठल्या अलंकाराचं आहे, कारण त्याच्यामध्ये त्याची वैशिष्ट्ये दिलेली असतात। तर मराठी व्याकरण पुस्तकांमधून तो करायचा। तर आपण आता आज या डे 11 मध्ये पूर्ण ऑनलाईन लेक्चर आपण पाहिला, 11 दिवस 11 इयत्ता 10वीचा आपण पूर्ण पाहिला, त्याबद्दल आपले सर्वांचे पुनश्च धन्यवाद।